नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी स्वादिष्ट अशी सीताफळ रबडी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते दाखवणार आहे एक लिटर दूध यासाठी आठवून घेणार आहोत दूध आटवण्यासाठी शक्यतो जाडबुडाचा पॅन वापरावा म्हणजे दूध लवकर आटते आणि रबडीही छान पांढरी शुभ्र होते नसेल तर कोणत्याही जाड पातेल्यात किंवा कढईत आटवून घेता येईल मंद आचेवर दूध आटवायचे आहे अधूनमधून चमचाने ढवळत राहावी वर साय आली की अशा प्रकारे आत घालावी म्हणजे रबडी छान लच्छेदार होते दूध आटायला साधारण तीस ते पस्तीस मिनिटे लागतात अधूनमधून ढवळत राहावे आणि साय परत दुधात सोडावी साधारण चाळीस टक्के दूध आटवून घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे साखर घालावी सीताफळ रबडी कमी गोड छान लागते पण आवडीनुसार तुम्ही साखर कमी अधिक करू शकता सीताफळाचा फ्लेवर रबडीला यावा म्हणून यामध्ये वेलचीपूड घालणार नाहीये रबडी पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यावी एक मोठं किंवा दोन मध्यम आकाराची सीताफळं लागतील रबडीसाठी सीताफळ घेताना अशा प्रकारे मोठ्या डोळ्याचे सीताफळ घ्यावे म्हणजे त्यात बिया कमी असतात आणि भरपूर गर असतो चमच्याने हा घर काढून घ्यावा खूप खरवडून घेऊ नये नाहीतर खर लागते आता यामध्ये एक छोटा कप थंड दूध घालावे आणि सरळ रवीने घुसळून घ्यावे अधूनमधून रवीने असे प्रेस करत राहावे म्हणजे बिया थोड्याशा लूज होतात दोन तीन मिनिटे घुसळल्यावर गर दुधात उतरतो आणि बऱ्यापैकी बिया सेपरेट होतात निघालेल्या बिया वेचून काढाव्यात वे, परत थोड्या वेळ रवीने घुसळावे थोडंसं जास्त घुसळावं लागतं पण बऱ्यापैकी बिया निघतात बाकीच्या ज्या बिया आहेत ते आपण घुसळण्यामुळे लूज झालेल्या असतात आणि अगदी सहज हाताने काढून टाकू शकतो या पद्धतीने किंवा तुम्हाला जर दुसरी कुठली पद्धत माहिती असेल तर तिने बिया काढून घेऊ शकता सगळ्या बिया वेचून घेतल्या आहेत तुम्हाला जर एकसारखं टेक्स्चर हवं असेल तर एकदा मिक्सरवर फिरवून घेऊ शकता किंवा जर अधूनमधून सीताफळाचा गर लागलेला आवडत असेल तर असंच ठेवता येईल रबडी अगदी पूर्णपणे थंड झाल्यावर यामध्ये सीताफळाचा गर घालावा सर्व मिक्स करून घ्यावे थंड होण्यासाठी झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे थंड झाल्यावर रबडी आणखी घट्ट होते रबडीला असे छान लच्छे आले आहेत अधूनमधून सीताफळाचा गरही येतो अगदी कमीत कमी साहित्यात ही रबडी होते जरूर करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद